अंकगणित सीडी या प्रकरणातील एक उदाहरण बघूया. त्या उदाहरण असं आहे, एका अंकगणितीय श्रेणी 90 पद 449 आहे आणि 449 वे पद 9 आहे, तर कोणते पद 0 आहे. आता हे सोडवण्यासाठी एकदा आपल्याला जे दिलेले आहे ते व्यवस्थित मांडून घेऊया. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, का 90 पद म्हणजे टी नाईन किती दिलेलं आहे, 449. टी नाईन बरोबर 449 आणि 449 वे पद म्हणजे टी 449 जे पद किती आहे, 90. आता तुम्ही जर इथे पाहिलं तर असं लक्षात येईल की हे दोन सारखे 9 9 जे 90 पद आहे ते इथं जे पद येते आणि 449 वे पद तिथे ही संख्या येते, म्हणजे तितकचपणे हे तुम्ही सारखे आले आहे. आणि असं जर असल तर आपल्याकडे एक सूत्र आहे, जर पी एम हे पद टी एन असेल आणि टी एन हे पद जर एम असेल तर पी एम प्लस एन हे पद 0 असत. आणि या सूत्राचा वापर केला की आपल्याला याचं उत्तर लगेच मिळणार आहे की पी 9 अधिक 449 हे पद 0 असेल, म्हणजे 458 वे पद 0 असेल. म्हणजे आपले इथे उत्तर आहे चौथा पर्याय आणि हे आहे